नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं आपल्या या निफ्टी बँक निफ्टीच्या पोस्ट मार्केट रिपोर्ट अनालिसिसमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज तुम्ही पाहिलंच असेल की निफ्टी आणि बँक निफ्टीने मुवमेंट जी देणार होतो. आपण शुक्रवारच्या ह्याच्यामध्ये बोललो होतो की बाउन्स बॅक येईल. बाउन्स बॅक आला पण जोरदार आला, बरोबर ना? म्हणजे अपेक्षेपेक्षा नक्कीच जास्त होता. तो येणार होतं माहीत होतं असं वाटलेलं, एक 50-100 पॉईंट निफ्टी आणि बँक निफ्टी हार्डली 300-400 पॉईंट जाईल. परंतु दोघेही जोरदार, आणि त्यातल्या त्यात बँक निफ्टी अक्षरशः 1100-1150 पॉईंट वरच्या लेवलला गेली होती. तर बघायचं आपल्याला उद्या काय होऊ शकतं, मंगळवारचा ट्रेड काय राहील, मंगळवारी काय विचार करायचा आहे, कुठल्या दिशेने येणार आहे, काही लोकांच्या पोझिशन ट्रॅप झालेत, हे सगळं आपण पाहणार आहे. तत्पूर्वी जी लोक नवीन आहेत त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकनला प्रेस करा, तरच तुम्हाला ह्या रोजच्या रोज अपडेट्स तुमच्यापर्यंत येत राहतील. आणि ज्यांनाही मार्केट इन डेप्थमध्ये रोजच्या लेवल्स काही स्टॉक्स हवे असतील, त्यांनी आपला टेलिग्राम चॅनेल शंभूराज खामकर ट्रेडिंग अकॅडमी, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्याला जॉईन करा. मित्रांनो, आधी आपण येऊया निफ्टीच्या चार्टवर. आज 18,000 क्लोजिंग दिलेलं आहे, जवळपास 18,014 मीन्स अप्रॉक्स 18,000. आणि तुम्ही जर इथे एक गोष्ट ऑब्झर्व केली याच्यामध्ये, की पूर्णपणे एक इंगल्फिंग बनवलेला आहे त्याने, ओके. आणि हा जो इंगल्फिंग आहे याच्यामध्ये, हा दाखवतोय की जोरदार याच्यामध्ये वरच्या दिशेने आलंय. परंतु मला असं काही खूप मोठी गोष्ट याच्यामध्ये वाटली नाहीये, ओके. का, त्याचं पण मी रिझन तुम्हाला याच्यामध्ये द्यायचा प्रयत्न करतो, ओके. एक गोष्ट इथे बघा, हा संपूर्ण चार्ट तुमच्या समोर आहे. ऑलरेडी जर बघा, इथून इथपर्यंत ओके मार्केटमध्ये एक सेलिंग प्रेशर आलं होतं, बरोबर. इथपासून मार्केट कंटिन्यू फॉलमध्ये होतं. आता एवढी मुवमेंट दिली आहे डाऊन साईडला, तर थोडा बाउन्स बॅक आला म्हणजे काय मोठी गोष्ट झालेली नाही आहे, ओके. मग कोण सांगेल कुठला डाटा पॉझिटिव्ह आला, अमुक झालं तमुक झालं, ओके. हे रिट्रेसमेंट येणं अपेक्षित होतं ते आहे, आणि महत्वाचा जो गॅप होता इथे, ओके, तो मोस्टली त्याने फील करायचा प्रयत्न केलेला आहे, ओके. कारण गॅप थेअरी जी असते त्यानुसार तो वरच्या दिशेने जातोय. हे झालं डेली अनालिसिसनुसार. आता जर मी 15 मिनिटांमध्ये जातोय, तर मला इथे काय दिसतंय हे ऑब्झर्व करूया आपण. एकदा 15 मिनिटाची जर कॅन्डल आपण इथे पाहायला गेलो, तर 15 मिनिटांमध्ये पण आपल्याला सेम कंडिशन पाहायला मिळतील, ओके. तर थोडं ही गोष्ट बघा इथे 15 मिनिटांमध्ये आपण जे बघूया, याच्यामध्ये थोड्या कॅन्डल्स मोठ्या करतो मी तुम्हाला, म्हणजे अजून व्यवस्थित दिसायला सोपं जाईल, ओके. 15 मिनिटाच्या टाइमफ्रेम कशासाठी सांगतोय, ज्यांना पण ट्रेड इंट्राडे करायचं असेल उद्या, त्यांच्यासाठी इथे लेवल्स आपल्याला चांगल्या भेटतील, ओके. चला थोडं अजून बारीक करू आपण, छान दिसेल म्हणजे सगळ्यांना, ओके. इथे बघा एक नॉर्मली गोष्ट, कंडिशन बघा. इथून आपल्याला बाउन्स बॅक अपेक्षित होता, बरोबर. आणि त्याच्यानंतर त्यांनी दिलेला आहे. इथल्या कंडिशननुसार आपली बघा, इथे महत्वाची गोष्ट काय याच्यामध्ये, तर की याच्यामध्ये हा रेझिस्टन्स लाईन होता, ओके. आणि इथपर्यंत तो यायचा प्रयत्न करतोय. याचा अर्थ काय, तर निफ्टीला इथे 18,100 लेवलला रेजिस्टन्स एक गॅप फील करतोय. आता समजा उद्या, आता तुम्ही जर बघितलं तर शेवटच्या 15 मिनिटांमध्ये पुन्हा सेलिंग झालं होतं, तीन नंतर थोडं सेलिंग दिसतंय झालेलं. असं दिसतंय की मार्केट जरी बाउन्स बॅक घेतला, तरी तो फक्त त्याच्या रेजिस्टन्स पशी झालेला आहे, जास्त मोठी गोष्ट नाहीये. उद्या जर मार्केट पॉझिटिव्ह राहतंय, तर कुठल्या दिशेला जायचं ह्याचं आपण अनालिसिस करूया इथे, ओके. तर हार्डली तुम्ही जर इथे बघितलं असेल, तर इथे एक रेजिस्टन्स लेवल आहे 18,100 ते 18,200 लेवलला. 18,180 लेवल किंवा 18,200 धरा, मॅक्स टू मॅक्स 18,200 पर्यंत वरती जाईल तो. हार्डली इथून 200 पॉईंट जरी गेला, तर याच्यापेक्षा मला वाटत नाही त्याच्यामध्ये काही जास्त स्ट्रेंथ असेल. म्हणून इथून पुन्हा जोरदार सेलिंग येऊ शकतं, कारण हा इथे स्ट्रॉंग सपोर्ट झोन होता आधी, त्याच्यानंतर जोरदार सेलिंग आलं होतं. मला वाटत नाही की 18,200 वर निफ्टी टिकेल, क्लिअर. आता थोडं बँक निफ्टीमध्ये आपण जाऊन प्रयत्न करूया, बँक निफ्टीमध्ये काय दाखवतोय आपल्याला, जेणेकरून आपल्याला पुढच्या गोष्टी इझिली समजायला सोपं जाणार आहे, ओके. पुढचा चार्ट आहे बँक निफ्टीचा. बँक निफ्टीमध्ये तुम्ही तर हा आधी डेली कॅन्डलमध्ये जाऊ, डेलीमध्ये आपल्याला थोडं व्यवस्थित समजतं. इथे पण मी जर ऑब्झर्व करायला गेलो, तर एक गोष्ट बघा इथे थोडा झूम करूया आपण, याला झूम केलं तर काय दिसतंय बघा, इथे पण स्ट्रॉंग रिव्हर्सल आहे मार्केटमध्ये. आणि हा स्ट्रॉंग रिव्हर्सल काय सांगतोय, की बरोबर इथे जर बघितलं ऑलरेडी जोरदार सेलिंग आहे, ओके. आज सेम कॅन्डल एवढी इथे बनली आहे, काळजी करू नका. आता कंडिशन्स काय त्याच्यामध्ये बघा, की पहिली गोष्ट जी गॅप होता तो त्याने फील केलेला आहे, ओके. दुसरी गोष्ट, त्याच्यासाठी जो हा सपोर्ट आधी होता 43,000 तो आता रेजिस्टन्स म्हणून उद्या काम करेल. 42,630 आजची क्लोजिंग लेवल आहे, उद्या नॉर्मली 43±50 पॉईंट होतं, ओके. तर तिथे त्याला स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. 43,000 वरती जातोय तरच आपण म्हणू शकतो की वर जाईल मार्केट, नाहीतर तो टप्प्याटप्प्याने पुन्हा खाली येईल. एकदा सपोर्ट ब्रेक केला की तो जोरदार खालच्या दिशेने येऊ शकतो, ओके. त्यामुळे थोडं इथे लक्ष ठेवा. 15 मिनिटांमध्ये बँक निफ्टी थोडी पुन्हा दाखवायचा प्रयत्न करतो तुम्हाला इथे, ओके. 15 मिनिटांमध्ये जर आपण याच्यामध्ये एक विचार करायला गेलं, तर सेम कंडिशन आहे बँक निफ्टीच्या, ओके.
15 मिनिटाची लेवल बघा, 15 मिनिटांमध्ये या. येस ओके, 15 मिनिटांमध्ये तुम्हाला काय दिसतंय बघा. मला जर अशी गोष्ट इथे ऑब्झर्व झाली, जर इथे बघितलं तर कंटिन्यू तो डाऊनसाईडला येत होता. आणि महत्वाची गोष्ट काय याच्यामध्ये बघा, की इथे एक सपोर्ट लाईन होती दिसते तुम्हाला. ओके, स्ट्रॉंग सपोर्ट झोन होता इथे, हा ब्रेक करून तो खालच्या दिशेने आणता. इथे सेम कंडिशन आहे, 43,200 आसपास त्याला रेजिस्टन्स पुन्हा आहे. ओके, इथून तो फिरू शकतो, पुन्हा कंडिशन्स तयार होऊ शकतात. जरी आज बुलिश होतं, उद्या थोडा बुलिश ओपनिंग दाखवू शकतो, टाइमपास करेल आणि रिव्हर्स घेऊ शकतो. हा, या लेवलच्या वरती गेला तर आपण बुलिश होऊ, कारण ट्रेंड इज अवर फ्रेंड. ट्रेंडनुसार आपल्याला विचार करायचा आहे, ही पहिली गोष्ट. आणखीन एक गोष्ट तुम्हाला निफ्टीमध्ये दाखवायचा मी प्रयत्न करतो. ओके, आपण त्यानंतर मग पुढे जाऊया. थोडं निफ्टी बँक निफ्टीला आज जास्त फोकस करू आपण, कारण याच्यामध्ये महत्वाच्या पोझिशन्स लोकांच्या अडकून बसलेल्या आहेत असं एकंदरीत मला याच्यामध्ये दिसत होतं. ओके, विकली आपल्याला त्याच्यामध्ये बघायची आहे, निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये. इथे जर मी एक अनालिसिस करायला गेलो तर एक विकची कॅन्डल आपण इथे ओपन करूया. ओके, विकची कॅन्डलचा जर विचार करायला गेलो आपण तर नॉर्मली बघा की ऑलरेडी आपण सेलिंग दाखवलेलं, नॉर्मल तो फिरतोय. ओके, आणि याच्यामध्ये आणखीन महत्वाची गोष्ट काय असेल तर इथे बघा, का फिरलंय मार्केट इथून आणि कुठपर्यंत जाईल त्याचं रिझन तुम्हाला येतं इथे सगळ्यांना समजेल. ओके, थोडा इथे घेतो सगळ्यांना व्यवस्थित दिसेल असा. आणि याच्यामध्ये बघा की एक गोष्ट ऑब्झर्व करा. ओके, इथे बघा हा सपोर्ट घेत होता, सपोर्ट अजून पण ही रेजिस्टन्स लाईन आहे याला. ओके, व्यवस्थित बघून घ्या, डेली कॅन्डल्स आहे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये. तर स्ट्रॉंग सपोर्ट वरून वर गेलता, अजून जोपर्यंत याच्यावरती जात नाही मला वाटत नाही टेन्शन आहे. 18,200ची लेवल आहे ती, 18,200च्या वरती गेल्यावर म्हणू की गेला वरच्या दिशेने, इथे स्ट्रॉंग रेजिस्टन्स अजून पण उभा आहे. ओके, त्यामुळे ती गोष्ट लक्षात ठेवा, भिण्याची गरज मला वाटत नाही. जे शॉर्ट साईडला आहेत ते साहजिक आहे, पुट होल्ड करू नका. ऑलरेडी आपण बोलत असतो, ज्यांनी केले ते 100% ट्रॅप झाले असतील. रिस्क घेऊ नका, जे करायचं ते इंट्राडेत करा, ऑप्शनमध्ये पैसे घेऊन बाहेर पडा. ओके, याच्यानंतर ना आपण जाऊ काही स्टॉक्सकडे, स्टॉक्सची आपण चर्चा करूया. कुठलीही खरेदी विक्रीसाठी नाही, स्टडी पर्पजसाठी देतोय. तुम्ही तुमचा स्टडी करा, त्याप्रमाणे ट्रेड घ्या. ओके, याच्यामध्ये आपल्याला काही चार स्टॉक्सची आपण चर्चा करूया. ते चार स्टॉक्स कुठले असतील हे बघू आपण आता याच्यामध्ये. ओके, येस, पहिला स्टॉक आहे गॅब्राईल. सगळ्यांनी लक्ष द्या याच्यामध्ये, आपल्याला समजेल की कशा प्रकारे हा स्टॉक्स इथे काम करतोय. तर याची ही डेली कॅन्डल आहे, गॅब्राईल इंडिया लिमिटेड. ओके, तर याच्यामध्ये बघा की आपल्याला थोडं असं दिसतंय की थोडा रिव्हर्स बॅक होताना दिसतोय. आणि महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आम्हाला काय दिसली होती ते बघा. ओके, याच्यामध्ये एक गोष्ट आहे की याच्यामध्ये जी सपोर्ट लाईन होती, ओके, इथून तो पुन्हा वरच्या दिशेने फिरलेला आहे. ओके, स्ट्रॉंग सपोर्ट झोन होता 172 लेवलला, याच्या खाली काही गेलेला नाही तो. ओके, तर त्यामुळे थोडं याच्यावर लक्ष ठेवा असं मला तुम्हाला सांगायचा प्रयत्न आहे. ओके, थोडं लक्ष इथे द्या याला, गॅब्राईलला. येस, तर याच्यावर थोडं लक्ष राहू द्या. आता याच्यानंतर ना पुढचा स्टॉक्स कुठला आहे ते आपण इथे बघूया. दुसऱ्या स्टॉक्समध्ये आपल्याला जर बघायला गेलं, चला. ओके, येस, फिनोलेक्स इंडस्ट्रीज. ओके, फिनोलेक्स केबल्स नावाचा हा स्टॉक आहे, 534 त्याची प्राईज आहे याची. तर याच्यामध्ये जर तुम्ही बघायला गेलं तर याच्यामध्ये पण स्ट्रॉंग रिव्हर्सल झालेला आहे. एक सपोर्ट झोन आहे याच्यामध्ये, जर तुम्ही ते ऑब्झर्व करायला गेला तर नॉर्मली इथे एक सपोर्ट झोन होता. ओके, तो सपोर्ट घेतलाय त्याने आणि इथून पुन्हा त्याने बाउन्स बॅक केलेला आहे. ओके, तर मला असं वाटतं की इथून तो पुन्हा 534 पर्यंत गेलाय. उद्या 535 वर दिसला तर 540 आणि 560 पर्यंत तो आपल्याला घेऊन जाऊ शकतो. तर याच्यावर इनकेस मार्केट पॉझिटिव्ह राहत आहे तर या दोघांच्याकडे तुम्ही फोकस करू शकता. ओके, याच्यानंतर ना पुढचे काही सेलिंगचे स्टॉक्स आपण याच्यामध्ये बघायचा प्रयत्न करूया. ओके, सेलिंगचे स्टॉक्स कुठले आहेत हे बघा याच्यानंतर ना. येस, सेलिंग साईड. ओके, पुढचा स्टॉक लिहून घ्या, एम्फॅसिस आहे, इन्फोसिस, एम्फॅसिस, विप्रो, आय टी मोस्टली सेलिंग प्रेशर मध्ये. ओके, त्यातल्या त्यात हा एम्फॅसिस भेटलेला आहे. एम्फॅसिस मध्ये जर इथे तुम्ही पाहायला गेला तर एक गोष्ट अशी ऑब्झर्व होते की स्ट्रॉंग जो सपोर्ट झोन आहे त्याचा, ओके, इथे ऑब्झर्व करू शकता तुम्ही, एक सपोर्ट झोन आहे याचा छान. तर हा सपोर्ट झोन तो नॉर्मली ब्रेक करताना दिसतोय. 1916 क्लोजिंग आहे याचं. 1915-1910 खाली जोरदार सेलिंग प्रेशर याच्यामध्ये क्रिएट होईल. थोडं लक्ष राहू द्या जर तुम्ही शॉर्ट साईडला स्टॉक शोधताय तर. ओके, हा झाला एम्फॅसिस फॉर सेलिंग साईड. याच्यानंतर ना आपल्याला एक शेवटचा स्टॉक आहे, डॉक्टर रेड्डीज. ओके, डॉक्टर रेड्डीज मध्ये काय दिसतं हे तुम्हाला इथे बघायचंय. डॉक्टर रेड्डीज मध्ये पण आम्हाला सेम कंडिशन ऑब्झर्व झाल्यात की डॉक्टर रेड्डीज मध्ये जोरदार सेलिंग आहे आणि नॉर्मली त्याने जी सपोर्ट लेवल बनवली होती ती त्याने ब्रेक केली मोस्टली आत्ताच्या कंडिशननुसार. ओके, इथे बघा एक लेवल ड्रॉ करतो तुम्हाला मी छानपैकी. 4300 ला एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन होता,
तो ब्रेक केलाय, तो नॉर्मली खाली 43 नंतर 42-48 पर्यंत आलाय. उद्या 42 ची लेवल तो दाखवू शकतो जर निगेटिव्ह ओपन होतोय 42-45 खाली. ओके, तर याच्यावर लक्ष राहू द्या. जर तुम्ही सेल करताय बाईंग करताय तर ते दोन स्टॉककडे, दोन्हीतला चार पैकी दोन कुठले ना कुठले तरी काम करतात. ओके, प्रत्येक वेळेस 100% चारही कधीतरी चालतील, मी म्हणतो चारही नाही भेटले चालतील. ऍज पर कंडिशन कॅन्डल्स लावून आपल्याला ट्रेड करायचे आहेत. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये काय वाटलं आणि तुम्हाला काय वाटतंय, मार्केट उद्या बाउन्सबॅक दिलेला पुन्हा वर जाईल का लवकरच सेलिंग येऊ शकतं, हे मला तुम्हाला सांगायचंय कमेंट बॉक्समध्ये जाऊन. तुमचा व्ह्यू पण माझ्यासाठी महत्वाचा राहील. ओके, आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण त्यांनाही सांगा की निफ्टी बँक निफ्टी आणि स्टॉकची माहिती तुम्हाला या चॅनलवर इन डिटेलमध्ये दिली जाईल. थांबतोय इथे मित्रांनो, पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता पोस्ट मार्केट रिपोर्टसह. धन्यवाद.